पिंजरा हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण पानच, भावुक संवाद आणि श्रवणीय गाणी या चित्रपटाच्या भक्कम बाजू, तसे डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, संध्या या सर्व कलाकारांनी केलेल्या अभिनयाला तर तोडच नाही. तर बघूया या चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी. पिंजरा या चित्रपटाचे कथानक द ब्ल्यू एंजल या इंग्रजी चित्रपटावर आधारित आहे. पिंजरा हा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला रंगीत सिनेमा होता. पिंजरामधील मास्तराची भूमिका कोणी साकारावी अशा विवंचनेत व्ही शांताराम होते. त्यावेळी अभिनेत्री वत्सला देशमुख यांनीच डॉक्टर श्रीराम लागू यांची शिफारस केली. पिंजरा या नावाचा डॉक्टर श्रीराम यांनी विरोध केला होता, पण सिनेमा सुरू झाल्यानंतर त्यातील जाणीवा आणि भावुकता लक्षात घेऊन त्यांनाही हे शीर्षक योग्य वाटले. या चित्रपटासाठी राम कदम यांनी 9 गाण्यांच्या तब्बल 100 चाली बनवल्या होत्या. मला लागली कोणाची उचकी या गाण्याच्या चित्रीकरणावेळी माया जाधव नावाच्या नृत्यांगणेला ब्लड प्रेशरमुळे भोवळ आली होती. 2-3 दिवसांनी पुन्हा या गाण्याचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. पिंजरा चित्रपटासाठी जगदीश खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती. त्यातील 9 गाणी निवडण्यात आली होती. पिंजरा चित्रपटाची निर्मिती हिंदीतही करण्यात आली होती. याचा झस्का घेऊन काही हिंदी चित्रपटांनी त्यांच्या तारकाही पुढे ढकलल्या होत्या. पिंजरा चित्रपटातील नृत्य दिग्दर्शन खुद्द अभिनेत्री संध्या शांताराम यांनी केलं होतं. 2016 साली पिंजरा चित्रपटाचे HD स्वरूपात पुन्हा निर्मिती करण्यात आली होती.